राज्य सरकार के 13वें वित्त आयोग के माध्यम से 46 लाख रुपयों की लागत से बनाए जा रहे तुर्बे, करौले, पिसारवे, तलोजे मजकूर तथा IGPL आदि गांवों को जोड़ने वाली सड़क के दामरीकरण का शुभारंभ हाल ही में शेखावश के तालुका सचिव नारायण घरत के हाथों हुआ। 29 दिसंबर को जिला परिषद के शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति बालाराम पाटिल का जन्मदिन मनाया गया। उनके जन्मदिन के उपलक्ष्य में उपरोक्त सड़क का भूमि पूजन कार्यक्रम आयोजित किया गया था। इस कार्यक्रम के लिए स्वयं बालाराम पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, पूर्व उपसभापति रामदास पाटिल, शेखावश के खारघर विभागीय सचिव रामशेठ करावकर, APMC के संचालक डॉ. दिलीप पाटिल, बालाशेठ गोंधळी, एकनाथ पाटिल, बालाशेठ कोंडिलकर, सरपट म्हात्रे, वासुदेव म्हात्रे, रवि पाटिल, जगन पाटिल आदि सहित परिसर के सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य एवं नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बालाराम पाटिल ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा कि मुझे इस बात की बेहद खुशी है कि जिस विभाग से मैंने अपने राजनीतिक जीवन की शुरुआत की उस विभाग की जनता ने मुझे बेइंतहा प्यार दिया है, लिहाजा मेरा भी उत्तरदायित्व बनता है कि मैं यहाँ की जनता के काम आ सकूं। गेले 4 दिवस तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने विकास कामांचा आरोप या ठिकाणी उद्भवत असताना ज्या विभागातून खऱ्या अर्थाने मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्या तळोजे विभागामध्ये आज आपल्यामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असताना मला मनापासून आनंद होतो आणि 48व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी अतिशय दयनीय अशी अवस्था रस्त्याची होती त्या रस्त्यासाठी 46 लाख रुपये उपलब्ध करून देता आले हे मी खरं भाग्य समजतो। खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेची संधी मला मिळाली। अपने बयान में बालाराम पाटिल ने उपरोक्त विभाग में हर प्रकार की बुनियादी सुविधा देने के लिए बाध्य होने का आश्वासन दिया। ग्रामीण भागामध्ये जे सर्वाधिक लांबीचे रस्ते अंतर्गत आहेत त्याच्यामध्ये या रस्त्याची गणना होते कारण जवळजवळ 7-8 किलोमीटरचा हा रस्ता रेंजरपासून ते IGPL पर्यंत एकूण होतो आणि म्हणून एका रकमी या रस्त्याचं काम करणं थोडंसं अवघड आहे पण आपण प्रयत्न करतोय। निश्चितपणानं तुमचं जे प्रेम राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मला मिळालेलं आहे त्या प्रेमाखातर हे माझं कर्तव्य बनतं आणि म्हणून त्या दृष्टीनं माझे प्रयत्न चालू होते। आपल्याला अर्ध का होईना पण यश आलेलं आहे आणि निश्चितपणानं एवढं काम जरी झालं तरी आपल्याला येण्या जाण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे सुखकारक होणार आहे। भविष्याच्या दृष्टीनं या ठिकाणी या गावाचा विकास नियोजनबद्ध व्हावा म्हणून आम्हा साऱ्यांचेच प्रयत्न असणार आहेत। आज आपण या ठिकाणी शाळागृह पलीकडच्या तलावाच्या बाजूतून काढून या ठिकाणी नव्यानं बांधलेलं आहे। या समोरच्या क्रीडांगणाचा विकास आपल्याला करायचा आहे। या शाळेला संरक्षण भिंत आपल्याला बांधायची आहे। या शाळेसाठी येत्या 4-5 दिवसांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावं म्हणून LCD आणि DVD प्लेअरच्या बरोबर शैक्षणिक सुविधा देऊन TV माध्यमातून करवल्याच्या मुलांना शिक्षण कसं मिळेल त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपल्या गावातली मुलं आपलं गाव हे सुंदर असलं पाहिजे त्याचा चांगला विकास झाला पाहिजे कारण उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपली मुलं चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे। इस दौरान पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल ने अपने बयान में कहा कि बालाराम पाटिल जिला परिषद में पनवेल का प्रतिनिधित्व न करते तो शायद पनवेल तालुका शैक्षणिक दृष्टि से पिछड़ जाता। उन्होंने अपने कार्यकाल में पनवेल के लिए 20 करोड़ का विकास निधि मंजूर करवाया है जो अपने आप में एक मिसाल है। बालूशेठ पाटिल गेल्या 2 वर्षापासून शिक्षण सभापति आरोग्य सभापति का कारभार हाथी घेतल्यापासून आपल्या तालुक्यात जवळजवळ 400 अधिक शाळांचं काम चालू केलं। जवळजवळ 30 ते 35 शाळांचं संरक्षण भिंतीचं काम केलं। 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात आणण्यात यशस्वी ठरला। बालेश्वर पाटील जर कदाचित शिक्षण सभापती झाला नसता तर ह्या तालुक्यात मला वाटतं की आपला तालुका शैक्षणिक विभाग क्षेत्रामध्ये 5-10 वर्षांनी निश्चित मागे गेला असता। वही नारायण घरत ने भी बालाराम पाटील को जन्मदिन की बधाई दी। खेडेगावातल्या विद्यार्थ्याला मिळणारं शिक्षण इथून जर का पनवेल सारख्या दूरच्या ठिकाणी नेरूळ, कळमनुरी, कामोटा अशाच्या ठिकाणी हजारो रुपये मासिक फी आणि लाखो रुपयाची देणगी देऊन जर का या भागातले किंवा इतर भागातले मुलं खेड्यातले मुलं जर जाऊ शकणार नसतील आणि त्याला त्या ठिकाणी ज्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण दिलं जात जाईल त्याच प्रकारचं दर्जेदार शिक्षण
खेड्यातील जिल्हा परिषदेच्या साहित्य महाराज विद्यार्थ्यांना मिळावं अशा प्रकारचा त्यांचा हेतू आहे, त्यांचं ध्येय आहे. त्या ध्येयपूर्तीसाठी या शाळेत जास्तीत जास्त लक्ष शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीवर, कारण आरोग्य हेल्थ चांगलं असेल, हेल्थ चांगलं असेल तर सारं काही चांगलं असतं. त्या दृष्टिकोन करत असतात. रस्ते, वीज, पाणी हे आपण करणार करत होतो, करत आहोत आणि करणारच आहोत. पण ते शिक्षण जे पुढील पिढीसाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण आज आपण आपल्या शेतीच्या बाबत किंवा व्यवसायात सक्षम असलो तरी पुढे भविष्यात येणारी पिढी ज्या मराठी शाळेत शिकतोय त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देणं आणि त्यासाठी लागणाऱ्या सारा साहित्याचा सुविधांचा उपलब्ध करून देणं, विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतून कोणत्याही प्रकारचे प्रिया कार्य जात नाही, मात्र या शाळेतून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी बाळराम पाटील यांचे प्रयत्न आहेत. आणि त्या प्रयत्नाला पालकवर्गाचा आणि कार्यकर्त्यांचा आणि तुम्हाला सर्व ग्रामस्थ यांचा सहकार्य असल्या कारणानं त्यांचा तो हेतू नक्कीच साध्य होईल असं मला वाटतं. आपण